हरिओम श्रीराम अंबज्ञा मी अजय सिंह भिसे गोराई उपासना सेंटर बोरिवली पश्चिम मुंबई माझा अनुभव असा आहे की आम्ही गोराईमध्ये आत्ता सध्या रेंटवरती राहतो आणि असाच एक बापू भक्त थ्रू एक त्यांच्या पाहुण्यांचा रूम आहे असं कळालं म्हणून आम्ही तो पाहायला गेलो आम्हाला तो आवडला आणि तो म्हटला की दादांना विचार तर मग दादांना डॉक्टर निलेम पडरकरांच्या थ्रू दादांना विचारलं की आम्ही असं असं गोराईमध्ये रूम घेऊ का तर दादांकडून दुसऱ्या दिवशी उत्तर आलं की हा यस गो आहेड तुम्ही घेऊ शकता आणि मग ज्या वेळेस दादांनी गो एड बोललं तर पूर्ण सगळी सूत्र फिरली म्हणजे आम्ही तर असंच की अशी पूर्ण तयारी नव्हती की कि आपल्याकडे किती बॅलन्स आहे आपल्या बँक बॅलन्स किती आहे एफ डी किती आहे किंवा काय अजून कितीचा आपल्याला रूम घ्यायचा आहे फक्त रूम त्यांच्या थ्रू आला पाहिला आवडला म्हणून विचारणं झाला आहे आणि तो रूम जो पाहिला होता तो मिळालाच नाही त्यांनी म्हटले आम्हाला विकायचा नाही आम्ही रेंटवर द्यायचा मग आम्ही आता दादांनी तर आपल्याला होकार दिला आहे म्हणून आम्ही रूम शोधायला लागलो आणि अगदी आम्ही पंधरा एप्रिलला रूम पाहिला पंधरा एप्रिलला रूम पाहिला रूम आवडला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही त्यांना टोकन दिलं आणि टोकन दिल्यानंतर म्हणजे जेव्हा रूम पाहायला आवडला तर माझे पंजाब अँड महाराष्ट्र बँकेमध्ये गेले तीन वर्ष पैसे अडकलेले जवळजवळ साडेपाच लाख रुपये तर ते स्वतःहून आम्हाला बँकेतून फोन आला की तुमचं के वाय सी करायला आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन या आणि ते आठ दिवसात पैसे बँकेत जमा झाले एका माझ्या मित्राला गावी दोन लाख रुपये असेच दिले त्याला त्याच्या कामासाठी तर त्याला आता मागायचे कसे तर त्यांनी स्वतःहून मला फोन केला की अरे अजे तुझा अकाऊंट नंबर पाठव हो, तुला पैसे पाठवतो हो म्हणजे तिथून पैसे आले आणि जसं आता हे युक्रेन युद्ध सुरू झालं आणि माझे पैसे जे होते ते म्युच्युअल फंडमध्ये पैसे होते तर आता मी म्हटलं आता हे सगळं युद्ध चालू झालं आहे तर म्युच्युअल फंडची मे बी आता अमाऊंट आपल्याला जेवढी होती गेल्या महिन्यात तेवढी आता ह्या महिन्यात मिळेल की नाही मिळेल ही शंका होती पण म्हटलं चला आता आपण तर आता पाऊल उचललं आहे रूम पसंत केला आहे ॲडव्हान्स दिला आहे मग ते पण आम्ही विड्रॉ केले विड्रॉ केले तर ज्या गेल्या महिन्यात जी अमाऊंट होती त्याच्यापेक्षा जास्तच अमाऊंट मिळाली म्हणजे मला शंका होती की हे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाले तर सगळं ह्या शेअर मार्केटवरती फरक पडतो आणि खाली रेट खाली येतात तर तसं न होता मला पैसे गेल्या महिन्यापेक्षा जो रेट होता त्याच्यापेक्षा जास्तच पैसे मला विड्रॉ करता आले अशा पद्धतीनं पूर्ण पैशाची तरतूद झाली आपल्या बापू भक्ताकडून पण मला अगदी म्हणजे एकदा फक्त शब्द टाकला त्यांनी म्हटले किती पाहिजे तर जेवढे पाहिजेत तेवढे त्यांनी मला पाठवून दिले असे अगदी म्हणजे जेव्हा आपल्याला आपल्या देवाकडून होकार येतो त्यावेळेस आपल्याला कोणत्याही गोष्टीत आडकाटी येत नाही की रूम अगदी आम्हाला जसं म्हणजे अगदी मी तेवढी इच्छा पण नव्हती बघ की असा रूम असावा की नॉर्थ फेसिंग असावा की त्याला गार्डन समोर गार्डन फेसिंग आहे कॉर्नरला रूम आहे म्हणजे साईडला आपल्याला व्हेंटिलेशनसाठी असा एवढा बेस्ट रूम बापूंनी दिला की तो आम्ही इमेज पण नव्हता केला की असा रूम आपल्याला घ्यायचा किंवा आमची तेवढी ही पण नव्हती की कर त्या कॉर्नरच्या रूमला थोडी जास्त पैसे लागतात आणि जो रूम दिला आहे तो एकदम रोडच्या जवळपास आहे म्हणजे तो अगदी पूर्ण ज्या एरियामध्ये त्या गल्लीमध्ये सर्वात जास्त रेट त्या रूमला आहे तरीसुद्धा ते बापू कृपेनं तो रूम फिक्स झाला म्हणजे आम्ही पंधरा एप्रिलला रूम बघितला आणि बावीस एप्रिलला तर आम्ही रजिस्ट्रेशन केलं पण म्हणजे आठ दिवसात तो एजंट पण होता तो म्हटला एवढ्या फास्ट रजिस्ट्रेशन करणारा मी या तीन वर्षात कुणी बघितलं नाही पण ते बापू बापूकृपेन त्याला माहीत आहे की आपल्याला त्याला माहीत नव्हतं की ह्यांच्या मागे कोण आहे तर आपलं बाप यांचा आशीर्वाद असला तर आपलं कुठलं काम अडत नाही आणि एवढ्या आठ दिवसामध्ये आमचं रूमचं काम झालं अगदी अगदी कालच माझं लोन पण पूर्ण शँक्शन झालं आहे आणि अशा पद्धतीनं अगदी हसत हसत आमचं नवीन रूम झाला हरिओम श्रीराम अंबज्ञा